अमोल मेटकरी हे विधिमंडळाचे सदस्य आहेत, त्यांच्या गाडीवर मनसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही, तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे. आमदारावर आज हल्ला होतो, उद्या हे मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील, मुख्यमंत्र्यावर हल्ला करतील आणि उद्या जर यांचे हे म्हणतात की आता आम्ही सत्तेत येणार, आमदारांना निवडून दिल्यानंतर यांचे आमदार विधानसभेमध्ये यापूर्वी देखील हल्ला अध्यक्षावर केलेला बघितलेला आहे, त्यामुळे असे राडा संस्कृतीचे लोक जे आहेत म्हणूनच त्यांना लोक सत्ता देत नाहीत. राज ठाकरेंसारखा एवढा चांगला वक्ता असलेला, एवढा TRP असलेला लोकप्रिय नेत्याला महाराष्ट्रामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता येत नाही, ZP सदस्य निवडून आणता येत नाही, एक कार्पोरेटर निवडून आणता येत नाही, MLA आमदार आणि खासदार निवडून आणता येत नाही. ह्याचं कारणच ही राडा संस्कृती आहे. ह्यांच्या या संस्कृतीमुळंच महाराष्ट्रातली जनता यांना स्वीकारत नाही. आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे आहोत, आदरणीय पवारसाहेबांचा संस्कार आमचा पक्ष तयार झालेला आहे, त्यामुळं आम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करून या संदर्भामधला निषेध व्यक्त करू, त्याच्या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करू. राहिला प्रश्न अमोल मेटकरी यांच्या वक्तव्याचा, जर त्यांच्या वक्तव्यामुळं मनसैनिकांची मनं दुखावली असतील किंवा त्यांना त्याच्यामध्ये बदनामी झाल्यासारखं वाटत असेल तर त्यांनी बदनामीचा खटला दाखल करावा, या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्या आमदारांचा निषेध करावा, त्यांनी लोकशाही मार्गाने निदर्शनं करावीत. परंतु या पद्धतीनं कायदा हातात घेऊन एखाद्या आमदाराच्या गाडीवर हल्ला करणं त्या आमदारावर हल्ला करण्यासारखंच आहे. विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आधी मराठीतलं पूर्ण, उद्या मग हिंदी. आज संजय राऊत हा स्वतःच एक नौटंकी माणूस आहे, रोज काहीतरी स्टेटमेंट केल्याशिवाय भोंगा वाजवल्याशिवाय त्यांना करमत नाहीये. ज्या वेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हा भारतीय जनता पार्टीबरोबर युतीमधून निवडून आलेले होते आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या वतीनं संजय राऊत हे वेषांतर करूनच पवारसाहेबांना भेटत होते. ते काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता आम्ही पवारसाहेबाला भेटायला चाललो असं सांगत नव्हते. त्यावेळेला ते बुरखा घालून येत होते का दाढी लावून येत होते, एवढंच फक्त आमचं सांगायचं राहिलेलं आहे. परंतु गोपनीयता मेंटेन करण्याच्या करिता मास्क लावला किंवा टोपी घातली असेल आणि त्यावेळेला अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये अशा वरिष्ठ पातळीवरच्या गोपनीय बैठका अनेकांच्या होत असतात का? तुमच्या उद्धव ठाकरेंनी कधी गोपनीय बैठका केल्या नाही? तुम्ही त्या ठिकाणी गोपनीयरित्या पवारसाहेबाबरोबर पुण्या पनवेलपासून लोणावळ्यापर्यंतचा प्रवास केला नव्हता? त्यावेळेला तुम्ही काय घातलं होतं? बुरखा घातला होता का? हाफ पॅन्ट घातली होती का? टीशर्टवर आला होता का? दाढी लावली होती? त्यावेळेला तुम्ही भाजपबरोबर युतीमध्ये असताना पवारसाहेबांच्या सोबत जे संधान बांधलेलं होतं, काँग्रेस पक्षाबरोबर राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या बरोबर संधान बांधलं होतं, त्यावेळेला तुम्ही ज्या बैठका करत होतात त्यावेळेला कुठल्या दाढी मिशा लावून करत होतात? त्यामुळं लोकांवर आरोप करण्याच्या आधी आपण आधी काय करत होतो हे जरा बघा. वरिष्ठ पातळीच्या गोपनीय बैठका या लोकांना त्यापासून कळू नये याकरता गोपनीय कशाला म्हणतात? हमारे विधायक अमोलजी मेटकरी उनके ऊपर, उनके गाड़ी के ऊपर मनसैनिकों ने हमला किया, इसका हम निषेध करते हैं और हम मांग करते हैं कि इस पार्टी के मुखिया राज ठाकरे जो है उनके ऊपर पुलिस कार्रवाई होनी चाहिए, उनके ऊपर FIR दर्ज होनी चाहिए. हमारी ये माननीय गृहमंत्री जी से मांग है कि राज ठाकरे जो है इसके लिए जिम्मेदार है. हमारे जितने भी विधायक है, सिर्फ हमारी पार्टी के ही नहीं, सभी दलों के जो विधायक है, हमारे अपोजिशन के भी विधायक जो है, एक विधायक पे हमला नहीं है तो राज्य के विधिमंडल के ऊपर यह हमला है, राज्य की विधानसभा पे हमला है, राज्य की विधान परिषद पर भी यह हमला है. इसलिए मैं ये मांग करूंगा माननीय मुख्यमंत्री जी से कि इस तरह की राड़ेबाजी संस्कृति रखने वाली राज ठाकरे की पार्टी का रजिस्ट्रेशन ही रद्द किया जाए, क्योंकि इनकी संस्कृति जो है सिर्फ मारधोड़ है. ये लोकतंत्र में ये
कायदा और कानून को न मानने वाली इनकी पार्टी है, इसलिए हमारी इलेक्शन कमीशन को भी दरखास्त रहेगी कि इस तरह की पार्टी का रजिस्ट्रेशन रद्द किया जाए। हालांकि राज ठाकरे जी का महाराष्ट्र में ग्लैमर है, उनका भाषण महाराष्ट्र की जनता पसंद करती है, फिर भी इनकी पार्टी का ना कोई सदस्य चुन के आया, इनकी पार्टी का ग्राम पंचायत सदस्य नहीं है, इनकी पार्टी का ना जिला परिषद सदस्य चुन के आया, ना इनकी पार्टी का महापालिका का सदस्य चुन के आया, MLA MP कोई चुन के नहीं आता है आज तक। इसका कारण यही है कि इनकी पार्टी की यह संस्कृति और ऐसी संस्कृति को जन्म देने वाले राज ठाकरे जो है उनके पास कितने भी गुण हो लेकिन पार्टी के संस्कृति की वजह से आज तक इनको कोई सत्ता में कोई महाराष्ट्र की जनता ने स्थान नहीं दिया है। इसकी जानकारी जो है वो राज ठाकरे ने समझ लेनी चाहिए। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।